माझ्या शेतकरी बांधवांसाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे पूर्ण आहे का वे लक्ष देऊन ऐका जून ते ऑक्टोबर या दरम्यान पावसाळा असतो आणि पावसाळ्यामध्ये सापांच्या बिळामध्ये पाणी जातं आणि त्यामुळे साप बाहेर येतात सर्वंशामुळे होणाऱ्या मृत्यूपैकी एकोणनव्वद टक्के मृत्यू शेतकऱ्यांचे असतात आणि ते पावसाळ्यामध्ये असतात त्याच्यामुळे या पिरियडमध्ये सावध राहणं खूप महत्वाचं आहे यामध्ये काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे जुन्या काळामध्ये जुन्या रूढीनुसार साप चावल्याच्या ठिकाणच्या वरच्या भागामध्ये आपण दोरीने बांधायचो आणि साप चावल्याच्या ठिकाणी आपण ब्लेडने किंवा चाकूने कट करायचो ती पद्धत आरोग्य जागतिक आरोग्य संघटनेने खूप चुकीची ठरवली कारण त्यामुळे दोरीने घट्ट बांधल्यामुळे रक्तप्रवाह अडकला जातो आणि विष त्या भागात पसरून तो भाग नेक्रॉस होतो आणि कालांतराने तो भाग हात किंवा बाय काय असेल ते कट करावं लागतं कापावं लागतं त्यामुळे ही पद्धत चुकीची आहे ती बिलकुल करू नये तर काय केलं पाहिजे तर सर्वप्रथम साप चावल्याला रुग्ण दिसला तर त्याला त्या ठिकाणावरून बाजूला घेणं महत्वाचं आहे कारण साप त्या ठिकाणी असला तर तो सेकंड बाईट पण करू शकतो तसेच ज्या ठिकाणी चावलेला आहे त्याच्या आजूबाजूला जर काही अंगठी किंवा जोडवी बांगडी घड्याळ ब्रिस्त जर काय असेल तर ते काढणं महत्वाचं आहे कारण कालांतराने जर त्या ठिकाणी सूज आली तर त्या अंगठीमुळे किंवा ब्रेसलेटमुळे किंवा जोडीमुळेच खूप मोठी जखम होऊ शकते ते काढणं खूप महत्वाचं आहे तिसरी गोष्ट रुग्णाला काही खायला किंवा प्यायला बिलकुल देऊ नये जर काही खाल्लं पिल्लं तर रक्ताभिसरण क्रिया वाढते आणि त्याच्यामुळे विष पूर्ण शरीरामध्ये खूप फास्ट पसरतं पाचवी गोष्ट रुग्णाची शारीरिक हालचाल बिलकुल नाही झाली पाहिजे हालचालीमुळे रक्त शरीरात फास्ट पसरतं विष शरीरात जास्त फास्ट पसरून रुग्ण आणखीन जास्त गंभीर होऊ शकतो नंतर लवकरात लवकर एखादी फोर व्हीलर किंवा टू व्हीलर बोलून रुग्णाला हॉस्पिटलमध्ये नेणं खूप महत्वाचं असतं त्या पिरियडमध्ये जर फोर व्हीलर असेल तर रुग्णाला डाव्या कुशीवरती झोपायला सांगायचं आणि जर टू व्हीलर असेल तर त्याला दोन दोघांनी मध्यभागी ठेवून स्थिर स्थिर ठेवून त्याला रुग्णालयात नेणं खूप महत्वाचं आहे जर तुम्हाला वेळ असेल गाडी येण्याच्या दरम्यान तर ती जखम बिटाडीन किंवा सॅवलॉन डटॉलने हे पुसून घेणं धुवून घेणं खूप महत्वाचं आहे म्हणजे त्या ठिकाणी बॅक्टेरियल इन्फेक्शन होणार नाही तसेच त्या ठिकाणी एक काठी घ्यावी आणि एक रुमाल किंवा कापड घेऊन त्या भागावरती काठी धरायची आणि त्याला रुमालने किंवा फडक्याने हलकस बांधायचं जास्त घट्ट बांधायचं नाही कारण ते पुन्हा नॅक्रॉस होऊ शकतं त्याच्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही मॅक्सिमम शेअर करा जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांचं याच्यातून प्रण वाचू शकतात थँक्यू